हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल धनश्री क्लासेस। आणि आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत क्रॉसवर्ड्स। क्रॉसवर्ड्स यालाच आपण पझल्स असे म्हणतो। आता ही पझल्स क्रॉसवर्ड्स कशा पद्धतीने सोडवायची हे मी तुम्हाला थोडक्यात अगदी सांगणार आहे। तर बघा बघा, SELL सेल, इथे एरो बघा, खाली एरो आहे असा, आणि इथे पिक्चर दिलेलं आहे। सेल सेल म्हणजे काय? विक्री। इथे चालू आहे सेलिंग। आणि इथे बघा TELL टेल। आता बघा हे जे स्पेलिंग लिहिलेलं आहे इथे, इथे ॲरो दाखवलेला आहे, इथे जे पिक्चर दिलेलं असतं त्या पिक्चरच्या समोर ॲरो दिलेला असतो, म्हणजे हा जो वर्ड आहे हे पिक्चरमध्ये काय करतं हे आपल्याला, हा जो वर्ड लिहायचा आहे हा आपण ॲरोनुसार लिहायचा आहे। मग तो स्टँडिंग लिहायचा आहे की खाली आडवा असा, व्हर्टिकल की हॉरिझॉन्टल, आडवा की उभा, शब्दकोडी आडवी आडवे शब्द उभे शब्द असे असतात ना पेपरमध्ये शब्दकोडी, त्याच पद्धतीने आपल्याला ही सोडवायचे आहेत। आता हा जो SELL सेल हा आपल्याला जो शब्द लिहायचा आहे तो बघा इथे ॲरो दाखवलेला आहे, म्हणजे आपल्याला तो शब्द कसा लिहायचा आहे, उभा लिहायचा आहे। इथे लिहिलं आहे SELL सेल ह्या ॲरोच्या दिशेने। इथे पिक्चर आहे, हे पिक्चरचं पिक्चरमध्ये काय क्रिया चालू आहे ती आपल्याला इथे लिहायची, SELL सेल, ठीक आहे। आणि इथे TELL टेल। तर मग आपण असे काही एक्झाम्पल्स बघूया की कशा पद्धतीने क्रॉसवर्ड सोडवायची आहे हे मी तुम्हाला इथे सांगणार आहे। आता अजून एक बघा या क्रॉसवर्डमध्ये, इथे बघा SELL सेल आणि TELL टेल, हां हा जो वर्ड, हे जे दोन वर्ड क्रॉस झालेले आहे त्या दोन्ही वर्डमध्ये बघा ई हा काय आहे, ई आहे दोन्ही वर्डमध्ये, ईला क्रॉस झालेले आहे SELL आणि TELL। इथे एस इकडे TELL, पण ई काय आहे दोन्हीमध्ये, सेम आहे, ठीक आहे, समजत आहे। मी तुम्हाला एक्झाम्पल एक्झाम्पल दाखवून ते तुम्हाला सोडून दाखवते। बघा बघा हे काय आहे, हिल, हां हिल, आणि हे काय आहे, बिल। इथे बघा हिल, हिलचं स्पेलिंग काय आहे, HILL हिल, हां। आणि बिलचं स्पेलिंग काय आहे, BILL आहे। इथं HILL BILL, आय काय आहे दोन्हीमध्ये, सेम आहे, आय काय झालेलं आहे, क्रॉस झालेलं आहे इथे। आता अजून एक बघा हिल, इथे ॲरो दिलेला आहे, इथे पिक्चर दाखवलं आहे हिलचं, म्हणजे हिल म्हणजे टेकडी, हां, आणि त्याचा ॲरो दाखवला आहे, त्या दिशेनेच आपल्याला त्याचं स्पेलिंग लिहायचं आहे। आणि इथे काय दाखवलं आहे, बिलचं पिक्चर आहे, इथे ॲरो दाखवला आहे आणि त्या दिशेनेच आपल्याला त्याचं स्पेलिंग लिहायचं आहे। मग BILL बिल आणि HILL हिल अशा पद्धतीने आपण लिहिणार आहोत। पुढचं एक्झाम्पल बघूया। आता हे पिक्चर बघा, हे काय आहे, वॉल, वॉल म्हणजे भिंत, मग वॉलचं स्पेलिंग काय आहे, WALL, आणि ॲरो कसा दाखवला आहे, उभं दाखवलं आहे। मग आपण वॉलचं स्पेलिंग इथे लिहायचं, W आहे इथे WALL वॉल, WALL। आणि हे काय आहे, हे कसलं पिक्चर आहे, वेल, वेल, वेलचं स्पेलिंग काय आहे, WELL या दोन्हीमध्ये W क्रॉस आहे, W सेम आहे, ठीक आहे। अशा पद्धतीने पिक्चर बघून त्याची स्पेलिंग आपल्याला लिहायची आहेत। यामुळे काय होतं, पिक्चरवरून आपल्याला स्पेलिंग ही आठवतात,
स्पेलिंग अपन लर्न करू शकतो. स्पेलिंग व्यवस्थित आठवणीत पण आपल्या लक्षात राहतात. ठीक आहे, मग छोट्या छोट्या मुलांना, एल के जी यू के जीच्या मुलांना जर आपण ही अशी पजल्स क्रॉसवर्ड्स दाखवली तर त्यांना ते अभ्यास करायलाही छान वाटतं आणि मुलं आनंदाने ती क्रॉसवर्ड सोडवतात. तर ठीक आहे, अजून एक एक्झाम्पल बघूया. बघा, हे कसलं पिक्चर आहे, बॉल. हं, मग बॉलचं स्पेलिंग काय, बी ए डबल एल. आणि इथे एक बॉयचं पिक्चर आहे, पण तो बॉय कसा आहे, टॉल आहे. हं, मग काय लिहिणार आपण, टी ए डबल एल, टॉल. हं, दोन्हीमध्ये ए काय आहे, सेम आहे, बी ए डबल एल आणि टी ए डबल एल. ठीक आहे, अजून एक दोन पिक्चर्स दाखवते. हे कसलं पिक्चर आहे, बुल, बी यू डबल एल. आणि हे कसलं आहे, बेल, बी ई डबल एल. हं, ॲरो दाखवला आहे, त्या पद्धतीने आपण त्याची स्पेलिंग लिहायची आहेत, बुल, बी यू डबल एल. आणि हे काय आहे, बी ई डबल एल, बेल. इथे बघा, बाउल आहे, तर बाउल कसा आहे, बलूननी भरलेला आहे, म्हणजे फुल, एफ यू डबल एल. आणि इथे एक बॉय आहे, तो काय झाला आहे, पडला आहे स्टेअरवरती, पडला आहे पायऱ्यांवरती, खाली पडला आहे, म्हणजे फॉल, एफ ए डबल एल, फॉल. मग ठीक आहे मुलांनो, तुम्हाला क्रॉसवर्ड कशा पद्धतीने सोडवायची समजली. मी अगदी दोन तीनच एक्झाम्पल्स इथे तुम्हाला सांगितली. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये अजून जास्त एक्झाम्पल्स अगदी व्यवस्थितरित्या सांगणार आहे. आज मी फक्त तुम्हाला त्याची थोडंसं इंट्रोडक्शन म्हणून थोडीशी एक्झाम्पल्स सांगितली. अगदी छोटी छोटी एल के जी यू के जीच्या मुलांना हे स्पेलिंग लर्न करण्यासाठी आणि लक्षात ठेवण्यासाठी अगदी छान अशी सोपी पद्धत आहे क्रॉसवर्ड. क्रॉसवर्डमुळे मुलं आनंदाने अभ्यास करतात. मग ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण बघा. आणि चॅनल सबस्क्राईब केलं तर मी तुम्हाला पुढचा जो व्हिडिओ अपलोड करणार आहे तोही तुम्हाला लगेच समजेल. मग ठीक आहे, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.